नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमातर्फे 4 दिवसांचं निमा इंडेक्स 2024 हे भव्य औद्योगिक प्रदर्शन 6 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान ठक्कर मैदान त्र्यंबक रोड या ठिकाणी भरवण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 6 वर्षांच्या खंडानंतर निमाचे हे औद्योगिक प्रदर्शन होत असल्यानं सर्वांना त्याची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. स्टॉल्स बुकिंगला मोठा प्रतिसाद लाभला असून ते जवळजवळ फुल होत असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली आहे. कनेक्ट कोलॅबरेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरवण्यात येणाऱ्या या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी, मशीन टूल्स, मॅकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपभोग्य वस्तू, IT, ITS, ऑफिस ऑटोमेशन, अपारंपरिक ऊर्जा, बँकिंग, विमा आणि वित्त, शिक्षण आणि पर्यटन. खास आकर्षण म्हणजे EV आणि AI विविध प्रकारचे उत्पादनं, त्याचबरोबर EV वाहने आणि AI उत्पादनं याविषयी 350+ स्टॉल्स या भव्य प्रदर्शनात असणार आहेत. स्टार्टअप महिलांकरिता खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रदर्शनामध्ये इंडस्ट्री 4.0 वर आधारित अत्याधुनिक यंत्रसामुग्री बरोबरच नाविन्यपूर्ण उत्पादित केलेल्या उदयोन्मुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार बघण्याची संधी लोकांना उपलब्ध होणार आहे. B2B मध्ये विविध विषयांमधील चर्चा, गरजू उद्योगांना वित्तीय सहाय्य आणि त्यांना प्रोत्साहन देणं, मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांसाठी रेड कार्पेट टाकणं, निर्यातीला प्रोत्साहन देणं, विविध विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्यानं याबरोबरच सारं काही या प्रदर्शनात असल्यानं उद्योजक, त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांसाठी, नवतरुण उद्योजकांसाठी ते एक प्रकारे मेजवानच ठरणार आहे असंही बेळे यांनी सांगितलं. 1982 पासून छोट्या स्वरूपामध्ये मंडपामध्ये सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे आता हिमालया इतकी उंची गाठली असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डोममध्ये आता हे प्रदर्शन भरू लागले. वॉटरप्रूफ, फायरप्रूफ बरोबरच अत्याधुनिक एअरपोर्ट, सर्व संपूर्ण समूळ प्लॅटफॉर्म असलेले डोमची उभारणी ही सुद्धा प्रदर्शनाची आगळी वैशिष्ट्य म्हणावी लागतील. 2012 आणि 2018 साली भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांची उद्योग जगतात खूप चर्चा झाली होती. 2018 प्रदर्शन मुंबईमध्ये भरवून निमाने औद्योगिक क्षेत्रात आम्ही आमचं राज्यातही नेतृत्व करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं आहे. आता 6 वर्षांच्या कालखंडानंतर हे प्रदर्शन होत असल्यानं अधिकाधिक आकर्षित आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच या ठिकाणी उद्योजकांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाठवण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे आणि उद्योग जगतात त्याची चर्चा व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच हे प्रदर्शन भरवण्याचा मानस आयोजकांनी बोलून दाखवला आहे. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने होत असलेलं निमा इंडेक्स 2024 आत्तापर्यंतच्या झालेल्या 14 एक्झिबिशनपेक्षा अत्यंत आगळं वेगळं आणि खूप मोठ्या 6.5 वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेला आहे. अतिशय उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद फक्त नाशिकच्याच उद्योजकांनी नव्हे तर मुंबई, पुणे, संभाजीनगर, बँगलोर, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद अशा सर्व देशभरातल्या अनेक मोठ्या छोट्या उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. आणि यामध्ये मुख्यतः प्रयत्न निमाचा आहे की नाशिकची स्ट्रेंथ काय, नाशिकच्या इंडस्ट्रीजमध्ये काय घडतंय, काय बनतंय हे दाखवून इथं फोकस करणे आणि इथं नवीन नवीन गुंतवणूक कशी येईल असा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून आहे. महाराष्ट्र शासनाने हे एक्झिबिशन रेकॉग्नाइज करावा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे. रिजनल इन्व्हेस्टमेंट समिट म्हणून सुद्धा इथं आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि यामुळेच नाशिकच्या येणाऱ्या काळामध्ये उद्योगाला एक नवीन उभारी ही चांगली मिळेल. नाशिकच्या या संपूर्ण उद्योग जगताला एक चांगली चालना मिळून नवीन नवीन उद्योजकांना व्यवसाय मिळण्याच्या संधी या प्रदर्शनामधून मिळत आहे. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या या एक्झिबिशन मध्ये काही अतिरिक्त डोम्स आम्हाला वाढत्या प्रतिसादामुळे चालू करायला लागत आहेत. येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि एक आगळं वेगळं अनुभूती देण्याचा प्रयत्न हा आमचा असणार आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.